गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विद द न्यू टॉपिक ऑफ अवर सिलेबस. द टाइटल ऑफ द टॉपिक इज शॉर्ट टर्म कैपिटल गेन. इन द प्रीवियस फ्यू लेक्चर्स वी हैव सीन और वी हैव स्टडीड द टॉपिक टाइटल लॉन्ग टर्म कैपिटल गेन. एंड नाउ फ्रॉम दिस लेक्चर ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट विद द टॉपिक विच इज शॉर्ट टर्म कैपिटल गेन. This topic is also a practical topic just like a previous chapter, and in this particular chapter we are going to study what is the concept of short term capital gain, what is short term capital asset, and after that we are going to study the examples on the computation of short term capital gain. हा जो टॉपिक आहे जे टॉपिकचं नाव शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय, कोणत्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं, त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्मॅट काय असतो, आणि सर्वात शेवटी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण दोन एक्झाम्पल्स या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस टॉपिक. द टायटल ऑफ द टॉपिक इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, बिफोर स्टार्टिंग टू दिस पर्टिक्युलर टॉपिक, फर्स्ट वी शूड नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅपिटल गेन. टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला कॅपिटल गेन म्हणजे काय ह्या कन्सेप्टचा अर्थ कळायला पाहिजे. आपल्याला गेन हा शब्द माहिती, गेन म्हणजे प्रॉफिट. ओके, आणि कॅपिटल म्हणजे याचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीने, इफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन सेल्स एनी असेट, सेल्स एनी कॅपिटल असेट, अँड इफ ही अर्न सर्टन प्रॉफिट फ्रॉम सच सेल, देन दॅट पर्टिक्युलर प्रॉफिट इज कॉल्ड अज अ कॅपिटल गेन. कॅपिटल गेनचा अर्थ काय होतो की जर एखाद्या व्यक्तीने एखादी असेट विकून जर त्या व्यक्तीला फायदा झाला, तर जो फायदा झालेला आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. कॅपिटल गेन मीन्स गेन ऑर प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम द सेल ऑफ कॅपिटल असेट. ओके, एखादी कॅपिटल असेट विकून, विकणे म्हणजे सेल करणे, त्याला इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सफर करणे असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, मग कॅपिटल गेनचा अर्थ काय, तर एनी प्रॉफिट, फायदा ऑर गेन फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ अ कॅपिटल असेट. ओके, चार्जेबल टू टॅक्स इज चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड कॅपिटल गेन. ओके, एखादी असेट विकून जो झालेला फायदा आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हणतात, आणि तो जो काय फायदा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, तो फायदा कॅपिटल गेन या हेडिंगखाली तो टॅक्सेबल मानला जातो. ओके, मग पुन्हा प्रश्न येतो की जो प्रॉफिट झालेला आहे कॅपिटल असेट विकून, असेट विकून जो फायदा झालेला आहे त्याला कॅपिटल गेन म्हणण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत, तर काय सांगितलं बघा, द टॅक्स लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गेन अरायजेस इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर फुलफिल्ड. जो झालेला फायदा आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन कधी मानलं जातं, तर त्यासाठी ह्या तीन कंडिशन्स पूर्ण व्हाव्या लागतात. द फर्स्ट कंडिशन इज देअर शुड बी ए कॅपिटल असेट ऑफ एन असेसी. जी असेट विकलेली आहे, द असेट विच इज सोल्ड शुड बी ए कॅपिटल असेट. मग प्रश्न येतो की कॅपिटल असेट म्हणजे काय, ते आपण पुढे या लेक्चरमध्येच पाहणार आहोत. पहिली कंडिशन त्यांनी एवढीच सांगितली की द असेट विच इज सोल्ड शुड बी ए कॅपिटल असेट. जी असेट विकलेली आहे ती असेट कॅपिटल असेट असावी. दिस इज फर्स्ट पॉईंट ऑर फर्स्ट कंडिशन. आफ्टर दॅट द सेकंड कंडिशन इज द असेट शुड बी ट्रान्सफर्ड बाय हिम ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. तुमची जी असेट आहे ती असेट कॅपिटल असेट असावी, आणि ती असेट तुम्ही वर्षभरामध्ये ट्रान्सफर केली पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला विकली पाहिजे. ट्रान्सफर करणे म्हणजे विकणे, एखाद्याला देणे, त्या एखाद्याच्या नावावर करणे किंवा विकणे, बरोबर. ती असेट तुम्ही ट्रान्सफर केली पाहिजे. दिस इज सेकंड कंडिशन. अँड थर्ड कंडिशन इज द प्रॉफिट देअर शुड बी प्रॉफिट फ्रॉम सच ट्रान्सफर. असेट विकून त्या व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, ही शूड अर्न सर्टन गेन, दॅट इज सर्टन अमाऊंट ऑफ प्रॉफिट. असेट विकून फायदा झाला पाहिजे. इफ दीज थ्री कंडिशन्स आर फुलफिल्ड, जर ह्या तिन्ही कंडिशन पूर्ण झाल्या, तर जो फायदा झालेला आहे, द प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम द सेल ऑफ असेट, द प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ असेट इज ट्रीटेड ॲज अ कॅपिटल गेन.
असेट विकून जो फायदा झालेला आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. त्यासाठी ह्या तीन कंडिशन्स पूर्ण व्हाव्या लागतात. पहिली कंडिशन, जी असेट विकलेली आहे ती असेट कॅपिटल असेट असावी. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन इज दॅट द असेट शुड बी ट्रान्सफर्ड ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये ती असेट आपण एखाद्या व्यक्तीला विकली पाहिजे, सेल केली पाहिजे. इज सेकंड कंडिशन. अँड थर्ड कंडिशन इज द प्रॉफिट शूड रिझल्ट फ्रॉम सच ट्रान्सफर. हे जे काय ट्रान्सफर केलेलं आहे, ट्रान्सफर म्हणजे असेट विकलेली आहे, ही असेट विकून त्या व्यक्तीला फायदा झाला पाहिजे. ह्या तीन कंडिशन्स आहेत. इफ ऑल दीज थ्री कंडिशन्स आर फुलफिल्ड देन द गेन द प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ सच असेट इज ट्रीटेड ॲज अ कॅपिटल गेन अँड इट इज टॅक्सेबल अंडर द हेड कॅपिटल गेन. ओके, या तिन्ही कंडिशन जर पूर्ण झाल्या तर असेट ट्रान्सफर करून जो मिळालेला फायदा आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं आणि तो फायदा कॅपिटल गेन या हेडिंगखाली टॅक्सेबल मानला जातो. ओके, सो दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ कॅपिटल गेन. इन दिस पर्टिक्युलर पॉईंट वी हॅव स्टडीड ऑर वी हॅव सीन द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ कॅपिटल असेट. ओके, पहिल्या कंडिशनमध्ये सांगितले की ती असेट कॅपिटल असेट असावी. मग आपण पहिल्यांदा कॅपिटल असेट म्हणजे काय ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. पुन्हा इथं कॅपिटल असेट म्हणजे काय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. असेट म्हणजे काय, आपल्याकडे आपण 11 स्टँडर्डपासून शिकलेलो आहोत की लँड अँड बिल्डिंग, प्लँट अँड मशनरी, फर्निचर, मोटार कार, दीज आर द डिफरंट असेट्स ऑफ द बिझनेस. ओके, असेट्स म्हणजे काय, तर असेट्स मीन्स प्रॉपर्टीज ऑफ द ओनर. बिझनेसचा ज्या काय प्रॉपर्टीज असतात, मालमत्ता असतात, त्याला आपण असेट्स म्हणतो. ओके, काही असेट्स ह्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला इकडे तिकडे नेता येतात, त्याला मूव्हेबल असेट असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. तुमच्या घरामधील उदाहरण पाहिलं तर घरामध्ये असणाऱ्या चेअर्स, फर्निचर, टेबल हे एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये इकडे तिकडे नेता येतं, शिफ्ट करता येतं. इट इज कॉल्ड एज अ मूव्हेबल असेट. द असेट्स विच कॅन बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दे आर कॉल्ड एज अ मूव्हेबल असेट्स. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज, सेकंड टाईप ऑफ असेट इज इमूव्हेबल असेट. ज्या असेट्स एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता येत नाहीत, त्या आहे त्याच ठिकाणी राहतात, दीज असेट्स आर कॉल्ड एज अ इमूव्हेबल असेट्स. द असेट्स विच कॅनॉट बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर, दे आर कॉल्ड एज अ इमूव्हेबल असेट. फॉर एक्झाम्पल, त्याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर उदाहरणार्थ तुमची हाऊस प्रॉपर्टी, तुमचं उदाहरणार्थ लँड, तुमची बिल्डिंग. ओके, जमीन असेल, एखादा बंगलो असेल, एखादं घर असेल, एखादी बिल्डिंग असेल, हे काय आपल्याला एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता येत नाही. जमीन त्याच जागी राहते, बिल्डिंग त्याच जागी राहते, घरसुद्धा त्या जागीच राहतं. ज्या असेट्स आपल्याला एकाच ठिकाणावरून त्या तिथंच राहतात, ते इकडे तिकडे नेता येत नाही, त्यांना इमूव्हेबल असेट असं म्हटलं जातं. ओके, मग प्रश्न येतो की कॅपिटल असेट म्हणजे काय. तर कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असो, कोणतीही असेट, मूव्हेबल असो किंवा इमूव्हेबल, एनी प्रॉपर्टी मूव्हेबल ऑर इमूव्हेबल ओन्ड बाय द असेसी, ती असेसीच्या त्या व्यक्तीच्या मालकीची असली पाहिजे. ओके, वेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. ती असेट तुमच्या बिझनेसशी किंवा प्रोफेशनशी रिलेटेड असू नाहीतर नसू, ती जरी तुमच्या पर्सनल वापराची जरी असेट असली, पर्सनल घरची जरी असेट असली, तरी त्या असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज कॅपिटल असेट. कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी मूव्हेबल ऑर इमूव्हेबल ओन्ड बाय द असेसी. फक्त एवढीच नियम आहे की ती प्रॉपर्टी, ती असेट तुमच्या मालकीची असणं गरजेची आहे, ती प्रॉपर्टी तुमच्या बिझनेस किंवा प्रोफेशनशी रिलेटेड असू नाहीतर नसू. ऑल द असेट्स मूव्हेबल ऑर इमूव्हेबल आर कॉल्ड एज अ कॅपिटल असेट. त्या सर्व असेटला कॅपिटल असेट्स असं म्हटलं जातं. फक्त त्याला काय एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत, ते पुढे सांगितले. फॉलोईंग असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट्स. आपल्याला काही असेट्स दिलेल्या आहेत, त्या असेट्सला कॅपिटल असेट मानलं जात नाही. मग त्या कोणकोणत्या असेट्स आहेत. फर्स्ट इज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. बिझनेसमध्ये जो कच्च्या मालाचा स्टॉक असतो, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तो स्टॉक आहे. आपण 11वीपासून शिकलो आहे की स्टॉक इज शोन ऑन द असेट साईड. आपण क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवतो, परंतु इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की कच्च्या मालाचा जो काय स्टॉक असेल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, इट शुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट.
ती जरी आपली ॲसेट असली, आपण जरी ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवत असलो तरीसुद्धा त्या स्टॉकला, स्टॉक ऑफ रॉ मटेरियलला कॅपिटल ॲसेट मानलं जातं नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड इज स्टॉक ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स हेल्ड फॉर द बिझनेस. बिझनेसच्या उपयोगासाठी ज्या वापरण्याच्या वस्तू असतात त्याचा जर आपण काय स्टॉक केला असेल, त्या स्टॉक हा ॲसेट साईडलाच दाखवला जातो, ती आपली ॲसेटच आहे, बट स्टील इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल ॲसेट. तरीसुद्धा त्याला कॅपिटल ॲसेट मानलं जात नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड इज पर्सनल थिंग्स, ज्या आपल्या खाजगी वस्तू असतात, फॉर एक्झाम्पल ड्रेस, ओके, फॉर एक्झाम्पल हाऊसहोल्ड फर्निचर, फॉर एक्झाम्पल पर्सनल मोटार कार, पर्सनल टी व्ही, एक्सेट्रा. दीज आर द पर्सनल थिंग्स विच वी यूज इन डे टू डे लाईफ. ओके, दीज थिंग्स, फॉर एक्झाम्पल फर्निचर, फर्निचर इज अवर असेट, मोटार कार इज अल्सो अवर असेट, टी व्ही इज अल्सो अवर असेट, बट स्टील ॲज दीज असेट्स आर फॉर पर्सनल यूज, दीज असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. आपल्या घरामधलं फर्निचर असेल, आपल्या घरामध्ये टी व्ही असेल, आपली स्वतःची पर्सनल गाडी असेल किंवा आपले ड्रेस असतील, ही आपली असेटच आहे, परंतु ह्या खाजगी वापराच्या वस्तू असल्यामुळं याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. दिस इज सेकंड पॉईंट. आफ्टर दॅट द थर्ड पॉईंट इज ॲग्रिकल्चरल लँड, शेतजमीन, सिच्युएटेड इन रुरल एरिया. जर एखाद्या व्यक्तीची ग्रामीण भागामध्ये, रुरल एरियामध्ये शेतजमीन असेल, तर ती जमीन, जमीन म्हणजे लँड, वी नो दॅट लँड इज अवर असेट, बट स्टील इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. गावाकडे जी शेतजमीन असते त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. ओके, दिस इज थर्ड पॉईंट. आफ्टर दॅट नेक्स्ट असेट इज गोल्ड डिपॉझिट बॉन्ड्स इशूड अंडर गोल्ड डिपॉझिट स्कीम 1999. ओके, इफ एनी पर्सन मेक्स इन्व्हेस्टमेंट इन सच बॉन्ड्स, देन द इन्व्हेस्टमेंट विच ही हॅज मेड इट इज हिज असेट. आपण जे गुंतवणूक करतो, शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर ती इन्व्हेस्टमेंट आहे, ती आपली असेट आहे. डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले, पैसे इन्व्हेस्टमेंट, ही आपली असेटच आहे. सेम त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बॉन्ड्समध्ये, गोल्ड डिपॉझिट बॉन्ड्समध्ये जर पैसे गुंतवले असतील तर ही जी त्याची गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट ही असेट असते, कारण ते पैसे भविष्यामध्ये मिळणार आहेत, ती असेटच आहे, पण त्या असेटला कॅपिटल असेट मानलं जात नाही. आफ्टर दॅट द नेक्स्ट असेट्स आर 6.5% गोल्ड बॉन्ड्स 1977, 7% गोल्ड बॉन्ड्स 1980. हे जे काय गोल्ड बॉन्ड्स 1977 किंवा 1980 इश्यू केलेले आहेत, ज्या व्यक्तींनी या बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवलेले आहेत, जी त्या व्यक्तींची गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट इज असेट, बट इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. आफ्टर दॅट नेक्स्ट इज नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स 1980. ओके, 1980 केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने हे बॉन्ड्स इश्यू केलेले होते. जो व्यक्ती या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करेल, ती जी काय त्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट असेल, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, जे काय इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्या व्यक्तीला, ती इन्व्हेस्टमेंट आहे, ती असेट आहे, परंतु त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट इज स्पेशल बिअरर बॉन्ड्स 1991. एखाद्या व्यक्तीकडे 1991 इश्यू केलेले हे बॉन्ड्स जर असतील, तर जे काही गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. अँड लास्ट इज IDBI कॅपिटल बॉन्ड्स इशूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. जी IDBI बँक आहे, ओके, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यांचे कॅपिटल बॉन्ड्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटने इश्यू केलेले होते, त्यामध्ये जरी तुम्ही गुंतवणूक केली असेल, इन्व्हेस्टमेंट केली असेल, तरीसुद्धा जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची असेट आहे. आपण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ती तुमची असेट आहे. शेअर्समध्ये पैसे गुंतवले, इट इज युअर असेट. इफ यू इन्व्हेस्ट युअर मनी इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इट इज इन्व्हेस्टमेंट, इट इज युअर असेट. ऑल दीज आर द असेट्स, बट स्टील दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. त्या डेफिनेशनमध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे की ह्या असेट्स आहेत, बट ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. त्यांना इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे कॅपिटल असेट जे आहे ते मानलं जात नाही. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ कॅपिटल असेट. आफ्टर दॅट वी विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. आपण आत्ता कॅपिटल असेट म्हणजे काय हे पाहिलं. कॅपिटल असेट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आणि दुसरं म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल असेट. इन द प्रिव्हियस
few lectures, we have seen what is the meaning of long-term asset, what is long-term capital gain, and how it is calculated. All we have seen in the previous examples. Now, in this particular lecture, we are going to study the short-term capital gain. याच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, शॉर्ट टर्म असेट विकून जो काय गेन होतो त्याचं मीनिंग आपण पाहणार आहोत. त्याच्या सुरुवातीला, त्याच्या अगोदर, फर्स्ट वी शूड नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. मग कोणत्या असेटला शॉर्ट टर्म म्हटलं जातं? ओके, शॉर्ट टर्म असेट कोणत्या असेटला म्हणायचं तर काय सांगितलं बघा, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट मीन्स asset held by assessee for less than 3 years. 3 years means 36 months before the sale of asset. एखादी asset खरेदी केली आणि त्याच्यानंतर ती विकली, काही दिवसांनी आपण asset विकली, पण विकण्यापूर्वी जर 3 वर्षाच्या अगोदरच आपण ती asset विकली, 1 वर्षातच, 2 वर्षातच, 3 वर्ष हा कालावधी आहे. 3 वर्ष म्हणजे 36 महिने, बरोबर. 1 वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणजे 3 वर्षाचे झाले 12 तारीख 36 महिने. जर 3 वर्षाच्या अगोदरच असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदरच तुम्ही एखादी असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इफ एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ परचेस, असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या आत, 3 वर्षाच्या अगोदर, 3 वर्षाच्या पूर्वी जर आपण असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे एखादी असेट शॉर्ट टर्म आहे का लाँग टर्म आहे हे कशावरून ठरतं, तर ती असेट खरेदी केल्यापासून तुम्ही किती दिवसांनी ती असेट विकताय. ओके, 3 वर्षाच्या अगोदरच तुम्ही असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. दिस इज बेसिक मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. परंतु त्यामध्ये अजून काय एक्सेप्शन्स आहेत. काय सांगितलं बघा, धिस क्रायटेरिया ऑफ 36 मंथ्स हॅज बीन रिड्यूस्ड टू 24 मंथ्स, 24 महिने म्हणजे 2 वर्ष, इन केस ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. ज्या प्रॉपर्टी इमूव्हेबल आहेत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्या इकडे तिकडे नेता येत नाहीत, फॉर एक्झाम्पल लँड, जमीन, ती आहे त्या ठिकाणीच राहते, ती इकडे तिकडे नेता येत नाही. बिल्डिंगसुद्धा एका ठिकाणी राहते. हाऊस प्रॉपर्टी, हे जे काय इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीसाठी जो 36 महिन्याचा क्रायटेरिया आहे, इट हॅज बीन रिड्यूस्ड, तो कमी करून किती केलेला आहे, किती महिने, तर 24 महिने. 24 महिने म्हणजे 2 वर्ष. म्हणजे जे काय इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, बिल्डिंग असेल, घर असेल किंवा जमीन असेल, या असेटसाठी 2 वर्ष हा कालावधी आहे. 2 वर्ष म्हणजे 24 महिने. ओके, 24 महिन्याच्या अगोदर जर तुम्ही असेट विकली, जर तुम्ही जागा विकली, 24 महिन्याच्या अगोदर तुम्ही बिल्डिंग विकली, 24 महिन्याच्या अगोदर तुम्ही तुमचं घर विकलं, तर जो काय तुम्हाला तुमची जी असेट आहे त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. इफ एनी इमूव्हेबल प्रॉपर्टी, ज्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, जसं की जमीन आहे, जसं की बिल्डिंग आहे, जसं की हाऊस प्रॉपर्टी, यांच्यासाठी हा 24 महिने म्हणजे 2 वर्षाचा क्रायटेरिया आहे. जर एखादं घर, एखादी बिल्डिंग किंवा एखादी हाऊस प्रॉपर्टी ही जर आपण 2 वर्ष होण्याच्या अगोदरच खरेदी केल्यापासून किंवा घर बांधल्यापासून 2 वर्षाच्या अगोदरच तुम्ही जर ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इफ एनी हाऊस प्रॉपर्टी, इफ एनी बिल्डिंग, इफ एनी लँड इज सोल्ड बिफोर 2 इयर्स, 2 वर्ष म्हणजे किती महिने, 24 महिने. इफ एनी बिल्डिंग, इफ एनी हाऊस ऑर इफ एनी लँड इज सोल्ड बिफोर 24 मंथ्स, देन दॅट पर्टिक्युलर असेट इज कॉल्ड अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं त्याला म्हटलं जातं. ओके, जनरल रूल आहे 3 वर्षाचा सर्व असेटसाठी. फक्त जे काय इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, जागा, बिल्डिंग किंवा घर, याच्यासाठी तो नियम 36 महिन्याचा नियम किती महिन्याचा होतो, 24 महिन्याचा, म्हणजेच 2 वर्षाचा. त्याचबरोबर अजून काही एक्सेप्शन काय आहेत बघा, दिस क्रायटेरिया ऑफ 36 मंथ्स हॅज बीन रिड्यूस्ड टू 12 मंथ्स, 12 महिने म्हणजे 1 वर्ष, इन केस ऑफ शेअर्स ऑफ अ कंपनी. एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील तर त्या शेअर्ससाठी 12 महिने हा कालावधी आहे. ओके, म्हणजे काय, 12 महिन्याच्या अगोदर तुम्ही शेअर्स विकले तर शॉर्ट टर्म, 12 महिन्यानंतर विकले तर लाँग टर्म. जो शॉर्ट टर्म असेटसाठी
बेसिक क्रायटेरिया हा 36 महिन्याचा होता सगळ्यांसाठीच आहे, फक्त तो 24 महिन्यासाठी कुणासाठी झाला तर लँड बिल्डिंग आणि हाऊस प्रॉपर्टीसाठी 24 महिन्याचा, आणि आत्ता सांगितलं आहे की 12 महिन्याचा क्रायटेरिया कुणासाठी तर शेअर्स ऑफ कंपनी, आपण जर एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील किंवा युनिट्स ऑफ UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे काही युनिट्स खरेदी केले असतील किंवा म्युच्युअल फंडाचे काही युनिट्स खरेदी केले असतील किंवा लिस्टेड डिबेंचर कंपन्यांचे डिबेंचर जे लिस्टेड आहेत ओके किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज लिस्टेड ऑन अ रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केटवरती जे डिबेंचर विकले जातात स्टॉक मार्केटवरती ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकल्या जातात अशामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी कालावधी किती महिन्याचा आहे द ड्युरेशन इज रिड्यूस्ड टू 12 मंथ्स त्या व्यक्तींसाठी इन्व्हेस्टमेंटचा कालावधी हा 12 महिन्याचा आहे म्हणजे 12 महिन्याच्या अगोदर गुंतवणूक केल्यानंतर आफ्टर मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट इफ द इन्व्हेस्टमेंट इज सोल्ड बिफोर 12 मंथ्स 12 मंथ्स मीन्स 1 इयर एका वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ती शेअर्स विकले ती इन्व्हेस्टमेंट विकली तर ती शॉर्ट टर्म होते आणि एक वर्षाच्यापेक्षा जास्त दिवस झाले तर ती मात्र लाँग टर्म होते ओके एखादी असेट शॉर्ट टर्म होण्यासाठी बेसिक ती 3 वर्षाच्या अगोदर विकली तरच ती शॉर्ट टर्म मानली जाते 3 वर्ष म्हणजे 36 महिने फक्त त्याला अपवाद असे आहेत की जागा बिल्डिंग आणि घर याच्यासाठी तो नियम 24 महिन्याचा केला आहे म्हणजे 2 वर्षाचा केलेला आहे 2 वर्षाच्या अगोदर विकली तर शॉर्ट टर्म 2 वर्षानंतर विकली तर लाँग टर्म आणि 1 वर्षाचा कालावधी कुणासाठी केला आहे 1 वर्षाचा तर कंपनीचे शेअर्स UTIचे युनिट्स म्युच्युअल फंडाचे युनिट्स डिबेंचर आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीबद्दल फक्त तो नियम 1 वर्षाचा आहे इफ द इन्व्हेस्टमेंट्स आर सोल्ड बिफोर 1 इयर देन द इन्व्हेस्टमेंट्स आर कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म असेट्स तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं आणि अशा शॉर्ट टर्म असेट्स विकून जो फायदा होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय एनी प्रॉफिट ऑर गेन अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एखादी शॉर्ट टर्म असेट आहे ती शॉर्ट टर्म असेट आपण विकली आणि अशी शॉर्ट टर्म असेट विकून आपल्याला फायदा झाला तर जो फायदा झालेला आहे त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं ओके दिस इज द मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आफ्टर दॅट वी विल सी द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग फॉर कॅल्क्युलेटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एखादी असेट शॉर्ट टर्म आहे ती असेट आपण विकली आणि ती विकून फायदा झाला किती रुपये फायदा झाला तो कॅल्क्युलेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो त्याचा फॉर्मॅट आपण आता पाहणार आहोत ओके फॉर कॅल्क्युलेटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज अ पर्टिक्युलर्स जो पहिला कॉलम आहे पहिला कॉलम हा पर्टिक्युलर्स आहे सेकंड कॉलम इज अमाउंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज अमाउंट इन रुपीज दीज आर द 3 कॉलम्स विच नीड्स टू बी प्रिपेअर्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एखादी असेट शॉर्ट टर्म आहे ती असेट विकून आपल्याला फायदा झालेला आहे तो फायदा कॅल्क्युलेट करण्यासाठी हे 3 कॉलम्स तयार करावे लागतात आणि आता कॅल्क्युलेशन कसं करायचं सुरुवातीला घ्यायचं असतं फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन म्हणजेच थोडक्यामध्ये सेल्स कन्सिडरेशन म्हणजे काय आपण आपली असेट किती रुपयाला विकली सेल किती रुपयाला केली आणि आपल्याला किती रुपये मोबदला त्याचा मिळाला असेट विकून त्याला म्हणायचं सेल्स कन्सिडरेशन आणि ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलममध्ये ओके एखादी असेट किती रुपयाला विकली सेल प्राईस किती ती अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायची आणि या सेल्स कन्सिडरेशनमधून 3 गोष्टी लेस करायच्या पहिलं म्हणजे एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजेच काय परचेस प्राईस जी असेट आपण विकतो आहे ती असेट आपण किती रुपयाला खरेदी केली होती त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं ओके आपल्याला एक्झाम्पलमध्ये आपण असेट किती रुपयाला खरेदी केलेली ती अमाऊंट दिली जाते ती अमाऊंट फर्स्ट कॉलममध्ये घ्यायची दिस इज फर्स्ट पॉईंट आफ्टर दॅट सेकंड पॉईंट इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट व्हॉट इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट मीन्स अन एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर मेकिंग इम्प्रूव्हमेंट इन द असेट जी असेट आहे त्या असेटमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी जर काही खर्च केला असेल तर त्या खर्चाला कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट असं म्हटलं जातं जर एक्झाम्पलमध्ये ती अमाऊंट दिली असेल देन इट शुड बी रेकॉर्डेड इन द फर्स्ट कॉलम अमाऊंटच्या फर्स्ट कॉलममध्ये ती रेकॉर्ड केली जाते दिस इज सेकंड पॉईंट अँड थर्ड पॉईंट इज एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ असेट
एखादी असेट विकण्यासाठी आपल्याला काही खर्च आला असेल तर जो खर्च झाला तो खर्च ह्या फर्स्ट कॉलममध्ये रेकॉर्ड केला जातो. आफ्टर दॅट वन लाईन इज ड्रॉन अँड द टोटल ऑफ ऑल दीज थ्री पॉईंट्स इज रेकॉर्डेड इन द आउटर कॉलम. ज्या तीन अमाऊंट्स आपण इनर कॉलमला लिहिलेल्या आहेत, पहिली अमाऊंट कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनची, सेकंड अमाऊंट कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटची आणि थर्ड अमाऊंट ट्रान्सफर एक्सपेन्सेसची, या तिन्हीच्या खाली रेश सोडून या तिन्हींची बेरीज ही आउटर कॉलमला रेकॉर्ड केली जाते. आणि सर्वात शेवटी आपण असेट समजा विकलेली 80,000 फॉर एक्झाम्पल, आणि त्याचा हा टोटल खर्च जो आहे तो जर सपोज 60,000 आला असेल, 80,000 असेट विकली आणि टोटल खर्च त्याचा 60,000 आला असेल, 80,000 60,000 लेस करायचे, वजाबाकी राहिले किती 20,000, इट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, सो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मीन्स गेन दॅट इज प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. एखादी शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आहे, ती विकून जो काय फायदा होतो त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द प्रो फॉर्मा, दिस इज द फॉर्मॅट फॉर कॅल्क्युलेटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आफ्टर दॅट वी विल सी द एक्झाम्पल्स. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये पहिल्यांदा आपण कॅपिटल गेन म्हणजे काय हे पाहिलं, त्याच्यानंतर कॅपिटल असेट म्हणजे काय, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा प्रो फॉर्मा काय, फॉर्मॅट काय, हे आपण पाहिल्यानंतर आता आपण पहिले एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ॲक्च्युली कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो लेट सी द एक्झाम्पल. एक्झाम्पल वाचा केअरफुली. मिस्टर रजत acquired gold in December 2018 for rupees 10 lakhs. This is the first sentence of this example. In this particular sentence, it is mentioned that Mr. Rajat is the name of the person and he has acquired. Acquire means to purchase. काय खरेदी केलं त्यानं? Gold. Okay, सोनं खरेदी केलं. कधी खरेदी केलं आहे? The gold is purchased in December 2018. December 2018 गोल्ड खरेदी केलं. किती रुपयाला खरेदी केलं? फॉर रुपीज 10 lakhs. 10 lakh खरेदी केलं. 10 lakh खरेदी केलं, इट इज अ परचेस प्राईस. तर 10 lakh काय म्हटलं जाईल? तर 10 lakh ही जी आहे ती परचेस प्राईस आहे. ओके, 10 lakh ते खरेदी केलेलं आहे. पुढे नेक्स्ट काय सांगितलं बघा. ही हॅड स्पेंट रुपीज 40,000 ऑन इट्स फर्दर इम्प्रूव्हमेंट. जे काय गोल्ड खरेदी केलेलं होतं, किती रुपयाला? 10 lakh, त्या गोल्डवरती काही इम्प्रूव्हमेंट केली, मग डिझाईन केली असेल किंवा अजून काही गोष्टी केल्या असतील, पॉलिशिंग केलं असेल, त्यासाठी किती खर्च केला? 40,000 खर्च केला. कशासाठी? इम्प्रूव्हमेंटसाठी, सुधारणा करण्यासाठी एवढा खर्च केला. त्याला म्हणतो आपण कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, एक्सपेन्सेस ऑफ इम्प्रूव्हमेंट. असेटसाठी सुधारणा काय केली असेल तर त्याचा खर्च जो आहे त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. तो खर्च किती आहे? तर तो खर्च आहे 40,000. पुढे इन डिसेंबर 2019 ही सोल्ड धिस गोल्ड फॉर रुपीज 13,50,000. हे जे गोल्ड आहे जे आपण खरेदी कधी केलेलं पहा, डिसेंबर 2018 खरेदी केलेलं आणि विकलं कधी? डिसेंबर 2019. बरोबर, 18 खरेदी केलं, 19 विकलं, म्हणजे खरेदी केल्यानंतर किती वर्षाने विकलं आपण? ते 1 वर्षानं लगेच ते विकलेलं आहे. म्हणजे गोल्ड परचेस केल्यानंतर, आफ्टर परचेसिंग द गोल्ड विदिन 1 year वी हॅव सोल्ड धिस गोल्ड. सो धिस पर्टिक्युलर असेट, गोल्ड ही जी असेट आहे, धिस असेट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म असेट. त्यामुळे त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जाईल, कारण की धिस असेट इज सोल्ड बिफोर 3 years. तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर असेट विकली तर त्याला शॉर्ट टर्म म्हणतात. ही असेट तुम्ही 1 वर्षातच विकलेली आहे, त्यामुळे त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जाईल. ओके, आणि आपण असेट विकले किती रुपयाला? 13,50,000 असेट विकलेली आहे. पुढे ही स्पेंट रुपीज 10,000 ॲज अ ब्रोकरेज फॉर सेलिंग द गोल्ड. हे जे काय गोल्ड आहे ते विकण्यासाठी खर्च आला, ब्रोकरेज पेड करावं लागलं. किती रुपये पेड करावे लागले? 10,000 हे ब्रोकरेज हे पेड केलेले आहे. हा खर्च आहे, म्हणजे एक्सपेन्सेस ऑन ट्रान्सफर ऑफ असेट, असेट विकण्यासाठी आलेला खर्च. आणि पुढे सांगितलं आहे फाइंड आउट द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन चार्जेबल टू टॅक्स फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 कॅपिटल गेन असेट विकून फायदा किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे.
आता एक्झाम्पल सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक्झाम्पलमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कोणत्या असतात, एकतर त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर रजत, असेट कोणती आहे, असेट आहे गोल्ड, असेट कधी परचेस केली होती आपण इन डिसेंबर 2018 किती रुपयाला, 10,000 त्या असेटसाठी इम्प्रूव्हमेंट केलं, इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च किती आला, 40,000 हा खर्च आलेला आहे, आणि ती असेट आपण विकली कधी, द असेट इज सोल्ड इन द इयर 2019 डिसेंबर 2019 ते सेल केलं आणि किती रुपयाला सेल केलं, 13,50,000 सेल केलं. ओके, पुढं सांगितलं आहे ही स्पेंट रुपीज 10,000 ॲज अ ब्रोकरेज, ब्रोकरेज किती पेड केलं, 10,000 पेड केलेलं आहे. आता आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचे आहे. पहिल्यांदा सुरुवातीला व्यक्तीचं नाव काय दिलं आहे, मिस्टर रजत, सो फर्स्ट वी शूड राईट द नेम ऑफ पर्सन मिस्टर रजत. सेकंड लाईनला आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, तर कॅपिटल गेन. मगाशीच आपण फाइंड आउट केलं की जे गोल्ड होतं ते डिसेंबर 18 खरेदी केलेलं ते 2019 विकलं, म्हणजे एक वर्षांनी लगेच ती असेट विकलेली आहे. सो धिस असेट इज अ शॉर्ट टर्म असेट. बरोबर, 3 अदोगर असेट विकली तर त्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो, म्हणून आपण सेडिंग सेकंड लाईन हेडिंग द्यायचं कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करणार आहोत हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं आहे, आणि कोणत्या वर्षासाठी, फॉर असेसमेंट इयर 2021, इट शूड बी रेकॉर्डेड मेन्शन इन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, दीज 3 नीड्स टू बी मेन्शन बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द कॅपिटल गेन. आता कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा करायचा, फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर 3 फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड इज अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. हे 3 आपल्याला तयार करावे लागतात. हे 3 फक्त हाफ पेज आपल्याला तयार करावे लागतात. मग सुरुवात कशी करायची, तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपण असेट किती रुपयाला विकली, असेट सेल केली आपण 13,50,000 असेट विकलेली आहे. सो सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनपासून, असेट इज सोल्ड फॉर 13,50,000. सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनपासून, सेल्स किती आहेत, 13,50,000, आपण असेट विकले 13,50,000 ही सुरुवातीला घ्यायचं. त्यातून मग अशी सांगितल्याप्रमाणे एकूण 3 लेस करायच्या, म्हणून हेडिंग द्यायचं लेस. त्यामध्ये एक आकडा पहिलं घ्यायचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे ॲक्विजिशन म्हणजे खरेदी, आपण ही असेट किती रुपयाला खरेदी केलेली. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की पहिल्या सेंटेन्समध्ये रजत ॲक्वायर्ड गोल्ड इन डिसेंबर 2018 फॉर रुपीज 10 आपण ती असेट खरेदी करताना 10,00,000 खरेदी केली होती, त्यावर खरेदी किंमत किती आहे, 10,00,000 ती ॲज इट इज घ्यायची. जी एक्झाम्पलमध्ये परचेस प्राईस दिलेली आहे, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दिलेली आहे, इट शूड बी टेकन ॲज इट इज अँड इट शूड बी रेकॉर्डेड इन द फर्स्ट अमाऊंट कॉलम. दिस इज फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट द सेकंड पॉईंट इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. व्हॉट इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर मेकिंग इम्प्रूव्हमेंट टू असेट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला आहे बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे ही स्पेंट, इथं दिलं आहे बघा, ही हॅड स्पेंट रुपीज 40,000 ऑन इट्स इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटसाठी 40,000 खर्च केला, ॲज इट इज अमाऊंट घ्यायची फर्स्ट कॉलममध्ये 40,000. दिस इज सेकंड पॉईंट. अँड आफ्टर दॅट थर्ड पॉईंट विच शूड बी मेन्शन्ड इज ट्रान्सफर एक्सपेन्सेस. व्हॉट इज ट्रान्सफर एक्सपेन्सेस, ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे काय, ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्यासाठी खर्च किती आला आहे बघा एक्झाम्पलमध्ये, ही स्पेंट रुपीज 10,000 ॲज अ ब्रोकरेज फॉर सेलिंग धिस गोल्ड. ही जी असेट आहे गोल्ड, ते विकण्यासाठी 10,000 ब्रोकरेज पेड करावं लागलं, हा खर्च आहे तो घ्यायचा ॲज इट इज फर्स्ट कॉलममध्ये. नंतर काय करायचं, ज्या 3 आपण फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन केलेल्या आहे त्याखाली रे सोडून त्या 3 बेरीज घ्यायची बाहेर, 1,00,000, 40,000 आणि 10,000, 3 बेरीज बाहेर किती आली, 10,50,000. दिस इज द टोटल. मग आपण 10,50,000 असेट आहे ती किती रुपयाला विकली, 13,50,000 ज्यादा किमतीला विकली, किती रुपये ज्यादा किंमत, 3,00,000. इट इज कॉल्ड एज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सेल्सची अमाऊंट जी आहे त्यामधून ह्या 3 लेस केल्यानंतर आपलं जे उत्तर आहे 13,50,000 हे 10,50,000 काय करायचे आहेत बघा, तर हे 10,50,000 लेस करायचे, वजाबाकी आपलं प्लस आली, प्लस आली म्हणजे हा फायदा आहे, त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जर हे शेवटचं उत्तर मायनस आलं असतं तर तो लॉस असतो, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस असं म्हटलं असतं. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एवढं सांगितलेलं की गोल्ड खरेदी जे केलेलं होतं ते 10,00,000 खरेदी केलेलं,
त्या गोल्डच्या इम्प्रूव्हमेंटसाठी 40,000 खर्च केले आणि गोल्ड विकण्यासाठी 10,000 खर्च आला, असा गोल्डची एकूण किंमत किंवा एकूण खर्च आहे 10,50,000. ते 10,50,000 गोल्ड विकलं कितीला? 13,50,000. 10.5 लाखाची वस्तू 13.5 लाखाला विकली म्हणजे 3 लाख रुपये ज्यादा मिळाले. इट इज कॉल्ड एज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, सो दिस इज फर्स्ट बेसिक एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. नाव वी विल सी द सेकंड एक्झाम्पल. इट इज मोर ऑर लेस सेम विथ द फर्स्ट एक्झाम्पल. काय सांगितलं पहा एक्झाम्पलमध्ये. मिस्टर आकाश हॅज परचेस्ड अ हाऊस इन ऑगस्ट 2018 फॉर ₹15 लाख. ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्ट 2018 हाऊस खरेदी केले, घर खरेदी केले किती रुपयाला? 15 लाखाला. पुढे सांगितले ही स्पेंट ₹20,000 फॉर कलरिंग द हाऊस. घराच्या कलरिंगसाठी म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी, कलरिंग का करतो तर घरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण 20,000 खर्च केला. पुढे इन ऑक्टोबर 2019 ही सोल्ड सच हाऊस फॉर ₹17 लाख. हे घर त्यानं 17 लाखाला विकलं. कधी विकलं? ऑक्टोबर 2019. खरेदी कधी केलेलं? ऑगस्ट 2018 म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये. बघा तारीख किती आहे, ऑगस्ट 18 आपण हे घर खरेदी केलं होतं, ऑगस्ट 18 आणि ते विकलं कधी? एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे ऑगस्टमध्ये घर खरेदी केलं ऑगस्ट 18 आणि विकलं ऑक्टोंबर 19, म्हणजे जवळपास 1 वर्ष 2 महिने नी लगेच आपण ते घर विकलेलं आहे. आता आपण मगाशी सांगितलं की हाऊस प्रॉपर्टी जर असेल तर हाऊस प्रॉपर्टीसाठी नियम काय आहे पहा. एखाद्या हाऊस प्रॉपर्टीसाठी नियम आहे 2 वर्षाचा, म्हणजे 24 महिन्याचा. 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही असेट विकली तर ती शॉर्ट टर्म होते. बाकीच्या असेटसाठी नियम 3 वर्षाचा आहे, परंतु लँड, बिल्डिंग आणि हाऊससाठी नियम किती दिवसांचा आहे? 24 महिने, म्हणजे 2 वर्ष. ही जी असेट आहे एक्झाम्पलमध्ये सांगितलेली, ती फक्त आपण 1 वर्ष आणि 2 महिनेच आपल्याकडे होती आणि लगेच आपण ती विकलेली आहे. त्यामुळं या असेटला, हे जे काय घर आहे त्याला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जाईल. पुढे काय सांगितलं बघा, ही सोल्ड सच हाऊस फॉर ₹17 लाख. हे घर किती रुपयाला विकलं? 17 लाखाला विकलं. आणि विकण्यासाठी खर्च किती आला? ही इनकर्ड ब्रोकरेज ॲट द रेट 2% फॉर अरेंजिंग द कस्टमर. कस्टमर मिळवण्यासाठी 2% ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. आता कस्टमरसाठी, कस्टमर अरेंज करण्यासाठी 2%. आपण कस्टमरला घर किती रुपयाला विकलंय? 17 लाखाला. मग ह्या 17 लाखाच्या 2% रक्कम खर्च कॅल्क्युलेट करायचा. हा जो ब्रोकरेजचा खर्च आहे हा आपण कस्टमर मिळवण्यासाठी केलेला आहे. आणि त्या कस्टमरला आपण 17 लाख रुपयाला घर विकलं, मग ह्या 17 लाखाच्या 2% ब्रोकरेज हे कॅल्क्युलेट केलं जाईल. आणि काय सांगितलं शेवटी? कॉम्प्युट कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण आत्ताच फाइंड आउट केलं की हे घर ऑगस्ट 2018 खरेदी केलं आणि ऑक्टोंबर 19 विकलं, म्हणजे ही असेट एक वर्षातच विकलेली आहे. म्हणजे या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जाईल. हा आपण शॉर्ट टर्म असेट आहे, मग आपण कॅल्क्युलेट करायचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. बघा, मग सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये व्यक्तीचं नाव काय आहे? व्यक्तीचं नाव आहे मिस्टर आकाश, म्हणून सुरुवातीला नाव लिहिलं मिस्टर आकाश. सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत आणि कोणत्या वर्षासाठी? फॉर असेसमेंट इयर 2021. या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर, सेकंड अमाऊंट अँड थर्ड कॉलम अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. नेहमीप्रमाणे सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनपासून. आपण असेट किती रुपयाला विकली? हाऊस इज सोल्ड फॉर ₹17 लॅक्स. 17 लाखाला घर विकलं, त्या अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला. सेल्स कन्सिडरेशन किती? 17 लाख रुपये. सेल्स कन्सिडरेशन म्हणजे, सेल्स म्हणजे असेट विकणे, विकून किती रुपये मोबदला मिळाला? 17 लाख रुपये. हे झालं एक. त्यातून लेस, 3 गोष्टी लेस करायच्या. एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे ॲक्विजिशन म्हणजे खरेदी, खरेदीची किंमत. बघा, आपण घर खरेदी जे केलं होतं, परचेस्ड हाऊस प्रॉपर्टी फॉर ₹15 लाखाला घर खरेदी केलं, ती झाली खरेदी किंमत. ती घ्यायची फर्स्ट कॉलममध्ये. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती? 15 लाख रुपये. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला आहे का पहा. सेकंड सेंटेन्समध्ये सांगितलं आहे ही स्पेंट ₹20,000 फॉर कलरिंग द हाऊस. घराच्या कलरिंगसाठी आपण 20,000 खर्च केलेले आहेत. घराचं कलरिंग
म्हणजेच एक प्रकारे घराची इम्प्रूव्हमेंट, त्यासाठी खर्च किती 20,000, त्यामुळे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट किती घ्यायचं 20,000 रुपये. घराच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जो खर्च केला आहे तो ॲज इट इज घेतला 20,000 रुपये. आणि तिसरा आपण पॉईंट लिहितो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. हे तीन गोष्टी आपल्या तोंडपाठ पाहिजेत. एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत, दुसरं म्हणजे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे दुरुस्तीचा खर्च, आणि तिसरं म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस. किती खर्च आला आहे बघा, इनकर्ड ब्रोकरेज ॲट द रेट 2% फॉर अरेंजिंग द कस्टमर. ब्रोकरेजचा खर्च 2% आला, आणि कशासाठी, कस्टमर मिळवण्यासाठी. आपण कस्टमरला घर कितीला विकले, 17 लाखाला विकले, मग त्या 17 लाखाला जे विकले त्याच्या 2%, म्हणून ट्रान्सफर एक्सपेन्सेस कंसामध्ये 17 लाखाच्या 2%. 17 लाखाच्या 2% किती येतं तर 34,000 येतं. ओके, त्यामुळे ह्या 3 इंची बेरीज खाली रेष सोडून 3 इंची बेरीज बाहेर घ्यायची. 3 इंची बेरीज बाहेर किती आली तर 15,54,000. ओके, म्हणजे हे जे काय हाऊस प्रॉपर्टी आहे जी आपण ऑगस्टमध्ये खरेदी केली होती त्याची किंमत, खरेदीची किंमत 15 लाख रुपये आहे. 15 लाख असेटची किंमत, 20,000 खर्च केला, असेट विकण्याचा खर्च 34,000 आला, असा असेटचा एकूण खर्च किती आहे 15,54,000. आणि ही 15,54,000 असेट आपण विकली कितीला, सेल कितीला केली 17 लाखाला, म्हणजे किती रुपये ज्यादा मिळाले 1,46,000 एवढे पैसे ज्यादा मिळाले. इट इज अवर प्रॉफिट अँड इट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ही असेट विकून आपल्याला 1,46,000 ज्यादा मिळाले. 17 लाखातून 15,54,000 हे लेस केल्यानंतर आपलं जे हे उत्तर आहे हे प्लस आलं म्हणजे हा फायदा आहे, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ कॅपिटल असेट, what is short term capital asset, what is short term capital gain, what is the format of computation of short term capital gain, and just we have seen the 2 examples on the computation of short term capital gain. You should write down these 2 examples and solution in the notebook. In the next lecture we will see the another examples. So thank you very much.